आता सविस्तर बातम्या. शहराच्या महापौरपदी भाजपाचे बापू घडामोडे तर उपमहापौर म्हणून शिवसेनेच्या स्मिता घुगरे यांची बहुमताने निवड झाली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेत नवीन महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी महापालिकेच्या मुख्य सभागृहात विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर निधी पांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. एकूण 6 उमेदवारांमध्ये लढत सुरू झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत एकही उमेदवारानं उमेदवारी अर्ज मागे घेतले नव्हते, त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना भाजप युतीकडून महापौर पदासाठी भाजपाचे भगवान घडामोडे तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या स्मिता घुगरे यांचा समावेश होता. तसेच काँग्रेस पक्षाकडून महापौर पदासाठी आयुब खान तर उपमहापौर पदासाठी अब्दुल नवीद अब्दुल रशीद आणि MIM पक्षाकडून महापौर पदासाठी सायरा बानो अजमल खान आणि उपमहापौर पदासाठी खान इरशाद इब्राहिम यांचा निवडणूक रिंगणात समावेश होता. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळी 113 सदस्य आणि नामनिर्देशित 4 सदस्य उपस्थित होते. यापैकी 106 सदस्यांनी हात उंचवत मतदान केलं. यामध्ये महापौर पदासाठी भाजपाचे भगवान घडामोडे हे 71 मतांनी विजय झाले. तसेच उपमहापौर पदाच्या निवडणुकीत देखील शिवसेनेच्या उमेदवार स्मिता घोगरे यांना 71 मतं पडल्याने युतीच्या दोन्ही उमेदवार विजयी झाले. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या निकालानंतर युतीच्या वतीनं महापालिकेत जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवसेना भाजपा पक्षातील पदाधिकारी नगरसेवकांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 4 नगरसेवक तटस्थ राहिल्यानं सभागृहात उपस्थित 113 नगरसेवकांपैकी 106 नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.